भंडारा येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला आहे, मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाण्यात वाढ झाली असल्यामुळे हा रस्ता पूर्ण पाण्याखाली आलेला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी स्मशानभूमीकडे जाण्याकरता आता अडचणीचा सामना करावा लागतोय। रस्ता बनवताना समोरच्या दृष्टिकोनातून विचार न केल्यामुळे भंडारा नगर परिषदेचे लाखो रुपये वाया गेले आहेत। याबद्दल ओबीसी क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक संजय मते, सम्राट अशोक सेना महासचिव संजय भांबोरे, सामान्य नागरिक शेखर बोरकर यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता निवळ ठेकेदारीच्या नावाखाली शासकीय निधी लुबाडण्याच्या उद्देशाने हा रस्ता तयार करण्यात आला असं मत त्यांनी व्यक्त केले। माझे नाव संजय रामचंद्र मते, मी ओबीसी क्रांती मोर्चाचा मुख्य संयोजक आहे, अध्यक्ष आहे। आम्ही भंडाऱ्याचा रहिवासी आहे। आज गोसे धरणाचा पाणी बॅकवॅटर हा 15 दिवसापासून अडवण्यात आलेला आहे। त्या स्वरूपात आज ही मशानघाट हा जो रोड आहे, मशानघाट रोड हा आताच नवीन नवीन बनवलेला आहे, तर हा समोरची रूपरेषा ठेवून जर हा रोडाची हाईट जर वाढवली असती तर आज रोडावर पाणी आला नसता। तर ह्या साऱ्या गोष्टी नगर प्रशासन याच्यावर जबाबदार आहे। मी संजीव भांबोरे, सम्राट अशोक सेना राष्ट्रीय महासचिव, मागील 15 दिवसापासून गोसे धरणाच्या बॅकवॉटरमुळे भंडारा शहरातील जो मशानभूमीकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर आज जवळपास 1.5 फूट पाणी साचलेले आहे। आज कुण्या व्यक्तीची भंडारा शहरातील कुणी आज मयत झाली तर त्या व्यक्तींनी आज मशानकड्याकडे जो जाणारा जो रस्ता आहे तो पाण्याने लबालब भरलेला आहे। अशा परिस्थितीत लोकांनी जे प्रेत आहेत, अंत्यसंस्कार आहेत, त्या कुठे करायचं हा प्रश्न जनतेला पडलेला आहे। म्हणून माझी नगर प्रशासनाला विनंती आहे की हा जो मशानकडे घाटाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याकडे आपण तत्पर राहावं आणि जातीने या लक्ष्याकडे रस्त्याकडे आपण लक्ष द्यावं असं मी भंडारा नगर परिषद आहे त्या प्रशासनाला मी विनंती करत आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला या रस्त्यापासून मशान घाटाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या घाटापासून त्रास होणार नाही। एवढं बोलून मी माझं